स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 12 जानेवारीला शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार आहेत. तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा भव्य सत्कार सोहळा होणार असल्याची घोषणा बावनकुळेंनी केली. मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो वुमन म्हणून कारकिर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली. तर आता नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम, सतेज पाटील आणि यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत असल्याची माहिती मिळते. संजय राऊतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोवळावर लढण्याचे संकेत दिलेत. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती आघाडीमध्ये लढल्या नसल्याचं राऊतांनी म्हटलंय. शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छा सुनंदा पवार यांनी व्यक्त केली आहे. पक्ष एकत्र राहिल्यास ताकद वाढते, यामुळे शरद पवार अजित पवारांनी निर्णय घ्यावा असं आवाहन रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलंय. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे असं वक्तव्य सूरज चव्हाण यांनी केलंय. मात्र राष्ट्रवादी महायुतीत राहणार असल्याचं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमची काही हरकत नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी सुनंदा पवार यांची इच्छा आहे, मात्र त्यांच्या मुलाची इच्छा आहे का असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय. अजित पवारांनी शरद पवारांना भेटून नातं जपण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगला आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली आहे. तसंच अजितदादा आणि शरद पवार भविष्यात एकत्र येतील का याबाबत तेच सांगू शकतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यवतमाळच्या राजूर इथं माजी आमदार वैभव पिचड यांची सांत्वनपर भेट घेतली. स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी भावपूर्ण आदरांजली वाहत जुन्या आठवणींना उजाळा दिला. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलंय. यावेळी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश घुणे यांनी साकणकर यांचा सत्कार केला. माजी मंत्री नवाब मलिक यांना नागपुरात जाण्यास न्यायालयानं परवानगी दिली. मलिक सध्या जामिनावर बाहेर असल्यानं पीएमएलए कोर्टाच्या परवानगीशिवाय त्यांना मुंबई बाहेर जायला बंदी आहे. त्यामुळे नागपुरात पक्षाच्या बैठकीला जाण्यासाठी मलिकांनी न्यायालयात अर्ज केला होता, तो अर्ज कोर्टानं मान्य केला. संभाजीनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दानवेंनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतलाय. पोलिसांनी अशा घटनेची दखल घेतली पाहिजे, पोलीस कारवाई करत नसेल तर पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी दानवेंनी केली. एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही अशी ग्वाही प्रसाद लाड यांनी दिली. दादर मधील हनुमान मंदिर काढण्याची रेल्वे प्रशासनानं नोटीस दिली, त्यावर आमदार लाड यांनी प्रतिक्रिया दिली. माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. हनुमान चालीसावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका राणांनी केली आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबाबत बोलतायत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिउत्तर दिलं. ज्यांनी डोक्यावर मुसलमानांची टोपी घातली आहे त्यांना मोदींना हिंदुत्वावरून जाब विचारण्याचा अधिकार नाही अशी टीका लाड यांनी ठाकरेंवर केली आहे. आमदार अमोल मिटकरींनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. महायुतीचे प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल राऊतांना शुभेच्छा असं म्हणत मिटकरींनी टोला लगावला. तसंच महायुतीचं सरकार आणण्यासाठी राऊतांचा सिंहाचा वाटा असल्याचंही मिटकरी म्हणाले. एकनाथ शिंदेच्या नाराजीला कोणी विचारत नाही, ते केवळ कळसूत्री बाहुली असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. तर ते सर्व गुलाम असून त्यांना बंडाची भाषा सोबत नसल्याचाही त्यांनी टोला लगावला. महायुतीकडे काळा पैसा, केंद्रीय यंत्रणा, तपास यंत्रणा असल्यानं महाविकास आघाडी संदर्भात खोटे दावे केले जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. जर आमच्याकडे यंत्रणा असती तर अख्खी भाजप 15 मिनिटात खाली केली असती असा इशाराही त्यांनी दिलाय. थंडीच्या हंगामात पालेभाज्या स्वस्त झाल्यात. सगळीकडे थंडीचा कडाका वाढतोय, तसतशी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. पालेभाज्यांची आवक वाढल्यानं नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या स्वस्त झाल्यात. घाऊक बाजारात कोथिंबीरीची जोडी 9 ते 10 रुपयांना मिळते, तर पालक 7 आणि कांदापात 8 रुपयांना मिळते. कोल्हापुरात साखर कारखान्याच्या ऊस बिलातून पानपट्टीची वसुली करण्यात येणार आहे. तर पाटबंधारे विभागानं हा निर्णय घेतला, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला.
त्याचबरोबर फेडरेशन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. कारण बदलापूर पालिकेच्या मालमत्ता कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नव्हती, लोकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं. झी 24 तासनं ही बाब समोर आणली. त्यानंतर पालिका प्रशासनानं तात्काळ बाकड्यांची व्यवस्था केली, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. नाशिक आणि मुंबई इथं झालेल्या बस दुर्घटनेमुळे नाशिक सिटीलिंक प्रशासन अलर्ट मोडवर आलं. सिटीलिंक बस चालकांना दर रविवारी टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण देण्यात येतं. वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांकडून चालकांना मार्गदर्शन करण्यात येतं. नाशिकच्या येवल्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, मात्र हे कॅमेरे बंद पडल्यामुळे 3 वर्षापासून धूळ खात आहेत. तर पोलीस प्रशासनाकडे याचं हस्तांतरण रखडल्यानं पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. बीडीतील साई मंदिरात भाविकांना हार फूल प्रसाद नेण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर स्थानिक उद्योगाला चांगला फायदा मिळाला आहे. बीडीतील साईनाथ रुग्णालयात योजनेमुळे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे. तसंच या योजनेतून मोफत उपचाराची सुरुवात करण्यात आली. इंदापुरात हजरत चांदशिवाली बाबाच्या उरुसाची सांगता झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीनं या उरुसाची सांगता झाली. तसंच हजारो भाविकांनी बाबांच्या मजारीचं दर्शन घेत गर्दी केली. मंत्रिमंडळ विस्तारावर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यांची नावं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सांगतील तेच यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतील असं प्रसाद लाड यांनी म्हटलेलं आहे. भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली असतील तर ती नावं सांगा अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच जर मंत्र्यांची नावं असतील तर आपण त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही सामंतांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ विस्तारावरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र हितापेक्षा स्वतःचं हित आणि मलिदा असलेलं खातं घेण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं अंबादास दानवे म्हणाले. प्रियंका गांधींनी लोकसभेतील पहिल्या भाषणात केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी प्रियंका गांधींनी केली आहे. तर भारतीय संविधान नागरिकांसाठी सुरक्षा कवच असल्याचंही त्या म्हणालेल्या. राज्यभरात ईपीडीएस सर्व्हर डाऊन झाल्यामुळे रेशन दुकानावरून नागरिकांना वितरित होणारं रेशन वितरण पूर्णपणे थांबवलं. ई पॉज मशीन वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिकांना रेशन वितरित करण्यात दुकानदारांना अडचणी निर्माण होत आहेत. तर ई पॉज मशीनचा वापर न करता धान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली. भीमानदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली. राजगुरुनगर शहरातील सांडपाणी थेट भीमानदी पात्रात सोडत असल्यामुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाले, त्यामुळे भीमानदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर याचा परिणाम होतो. रत्नागिरी जयगड किल्ला परिसरात काल वायू गळती झाली आणि त्यानंतर जयगड माध्यमिक विद्यालयातील 63 मुलं कालपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. शिवसेना नेते आणि माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी या रुग्णांची भेट घेतली. तसंच सामंत लवकरच जीएसडब्ल्यू अधिकारी आणि जिल्हा यंत्रणेशी या वायू गळतीबाबत माहिती घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावावर शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी आक्षेप घेतला. संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अशी मागणी त्यांनी केली. तर 31 डिसेंबरपर्यंत नाव न बदलल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मालेगावमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली आहेत. बांगलादेशमधील हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाच्या गैरकारभाराविरोधात सीपीआय आमरण उपोषणाला बसले. युवराज महाले यांना चुकीच्या पद्धतीनं पदोन्नती देत मुख्याध्यापकपदी नियुक्ती केल्याचा आरोप आहे. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी कामगार सेलनं एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली. अंबरनाथ एमआयडीसीतील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे कामगारांना खास करून महिलांना त्रास होतोय ते सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली. एमआयडीसीनंही 3 आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं आश्वासन दिलं. नाशिकमध्ये भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं. यावेळी बांगलादेशचे झेंडे आणि पोस्टर हातात घेऊन निषेध करण्यात आला. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राज्यातील 4 आमदारांना मंत्रिपद नको अशा मागणीसाठी पुण्यात काँग्रेस विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी संघटनेनं आंदोलन केलं. आमदार संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि निलेश राणे यांना मंत्रिपद देऊ नका या मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
प्रसिद्ध व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालंय. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उद्या चंद्रपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विवंडित घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना रायगड जिल्ह्यातील खोपोलीतून अटक करण्यात आली. या आरोपींकडून 3,34,449 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 75 इलेक्ट्रॉनिक मोटर, 2 एक्साईड कंपनीच्या बॅटऱ्या आणि अॅल्युमिनियम स्क्रॅप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लातूरमध्ये एका दवाखान्याच्या सिक्युरिटी गार्डला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी डॉक्टर आणि डॉक्टरच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ऑनलाईन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टच्या हबमधून लाखोंचा माल चोरीला गेलाय. कल्याण कोळसेवाडी परिसरात ही चोरी झाली आहे. फ्लिपकार्ट हबमधून मोबाईल, लॅपटॉप आणि लाखो रुपयांच्या वस्तूची चोरी झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून प्रणव पांचाळ, प्रशांत श्रीलार, अमित राणे आणि अजित राणे या चौघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 6,33,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मुंबईमधील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. तसंच सरकार कायद्याची अंमलबजावणी करणार नसेल तर सामान्यांना कायदा हातात घेऊ द्या, आम्ही काही करणार नाही असं यावेळी न्यायालयानं सरकारला सुनावले. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं बेकरी तपासणी मोहीम तीव्र केली. मेहरूण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरीवर छापा मारून तब्बल 2,792 किलो वजनाचा मावा टोस्ट आणि पिस्ता टोस्टचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत 3,31,000 घरात आहे आणि अन्न पदार्थावर पॅकिंगची तारीख तसंच बिलाचा कोणताही उल्लेख नाही आहे.